शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सिनेसृष्टीतल्या कलावंतांशी आगळंवेगळं नातं होतं. तोच वारसा आता त्यांचे नातू आदित्य ठाकरे पुढे चालवत आहेत. हे नातं जपताना ते त्याला सामाजिक कार्याचीही जोड देत आहेत हे विशेष. तुमचा सलमान तर आमचा अक्षय. मनसेच्या बॉलिवूड कनेक्शनला शिवसेनेनं जशास तसं उत्तर द्यायला आता सुरुवात केली आहे. आतापर्यंत मनसेच्या व्यासपीठावर मराठी चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांचा वावर असायचा, शिवाय बॉलिवूड ताऱ्यांचीही रेलचेल असायची. पण आता शिवसेनेचा युवा चेहरा असलेल्या आदित्य ठाकरेंनीही बॉलिवूडला आपल्याकडे खेचायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या सामाजिक उपक्रमांमध्ये बॉलिवूडचा सहभाग वाढतोय. याआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरेंनी युवा सेनेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं युवकांसाठी ओपन जिमचा उपक्रम सुरू केला. मुंबई ठाण्यात 100 अधिक ओपन जिम सुरू करण्याचा आदित्य ठाकरेंचा संकल्प होता. या उपक्रमात बॉलिवूडचा सबसे बड़ा खिलाड़ी अक्षय कुमार आवर्जून सहभागी झाला होता. आता महिलांवरच्या अत्याचारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन युवा सेनेनं नवीन उपक्रम हाती घेतले. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी युवा सेना सरसावली आहे. यातही अक्षय कुमार युवा सेनेच्या मदतीला धावून आलाय. मूळचा कराटेपटू असलेला अक्षय कुमार आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र येऊन महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी विमेन्स सेल्फ डिफेन्स सेंटरची स्थापना केली आहे. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात स्थापन करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये महिलांना मोफत स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. 29 जून पासून हे वर्ग सुरू होणार असून प्रत्येक महिलेला महिनाभराचं प्रशिक्षण दिलं जाईल. आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. महिलाओं को क्या बताया जाने वाला है, सेल्फ डिफेंस के बारे में बताया जाने वाला है, अपने आप को मर्दों से कैसे बचाया जाए और उनको तोड़ा जाए ये बताया जाने वाला है, उनको सबक कैसे सिखाया जाए, उनके वीकनेस क्या है, किस हिसाब से आप अपनी सुरक्षा कर सकते हैं, बहुत सारी चीज़ें हैं. मैं इस क्लासेस के अंदर ऐसे नहीं कर रहा हूँ कि उनको कराटे के आउटफिट पहना के उनको ट्रेनिंग करना चाहता हूँ. मैं चाहता हूँ उनकी ट्रेनिंग वही आउटफिट में हो जिस आउटफिट में वो ऑफिस जाती हैं या स्कूल जाते हैं या जहाँ भी काम करना जाते हैं. मैं चाहता हूँ कि उसी आउटफिट में आए, सो दैट वी कैन अंडरस्टैंड, क्योंकि दैट इज द वे दे ट्रैवल. सो लॉट ऑफ थिंग आर अंडर कंसिडरेशन एंड उसी हिसाब से मैंने पूरी ट्रेनिंग के कोर्स बनाया हुआ है. गेले काही दिवस आपण ऐकतोय देशभरात एक वातावरण बनलंय, इथे रेप चालली आहे, तिथे काय चाललंय, महिलांवर अत्याचार चाललेले आहेत. आणि साधारण काही दिवस मी जेव्हा यांची पहिली अकॅडमी बघितली इथेच त्यांनी क्लास घेतलेले, मला तर स्कूल होते बरोबर, आणि तेव्हा मी चीफ गेस्ट होतो. आणि खरंच त्यांनी चांगलं शिकवलं मुलांना, लहान मुलांपासून मग 75 वर्षाच्या माणसापर्यंत, मुलींपर्यंत, महिलांपर्यंत. तर काहीतरी एकमेकांना करायचं होतं आम्हाला, आणि मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी काहीतरी करायचं होतं. तर नक्की करायचं तरी काय, महा एक विषय घेतला आम्ही. आणि अक्षयजी तर तुम्हाला माहिती आहे कराटेमध्ये फिल्म्समध्ये पण स्टंट करतात, रिअलमध्ये पण स्टंट करत असतात, तर एक हा प्रयत्न आहे. आणि एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना अपील करेन की तुमची मला एक साथ पाहिजे, सोबत पाहिजे, कारण हा जो नंबर असेल किंवा वेबसाईट असेल तो जास्तीत जास्त पसरेल हे आता मी तुमच्या हाती झोपतो. आदित्य ठाकरेंचे काका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चित्रपट सृष्टीशी असलेलं नातं सर्वश्रुत आहे. विशेषतः बॉलिवूडमधल्या आघाडीच्या खान मंडळींची राज ठाकरेंशी चांगली मैत्री आहे. मध्यंतरी परप्रांतीयांविरोधातल्या आंदोलनामुळे अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, त्यामुळे शिवसेनेशी असलेले अमिताभचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा राज ठाकरेंशी जुळवून घेतलं. तर दुसरीकडे अक्षय कुमारचे शिवसेनेशी चांगले सूर जुळू लागले, तो शिवसेनेच्या उपक्रमांशी जोडला जाऊ लागलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि राज ठाकरेंचे पुतणे असलेले आदित्यही आपण काही कमी नाही हेच दाखवून देत आहेत. जसे ते नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो करतात तसंच ते ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडच्या संपर्कात आहेत. आजोबा आणि काकांच्या एक पाऊल पुढे टाकत ते या संपर्काचा सामाजिक उपक्रमांसाठी उपयोग करून घेतात हे आणखी स्वागतार्ह आणि कौतुकाचं आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.